जानेवारी महिन्यात अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि मग दर्शनाला खुलवणार आहे. त्याचप्रकारे सीतेचं एकमेव आणि पहिलं मंदिर जे विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात आहे तिथेही मां सीतेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आज आहे आणि लाखो लोकांच्या साक्षीनं मां सीतेची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. ती मनसेचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी काम करणारे राजू उंबरकर यांच्या हस्ते. भाऊ काय सांगणार, आज प्राण प्रतिष्ठापना आहे, कसं नियोजन आहे आणि मां सीतेचं मंदिर जे आहे त्याची वेगळेपण काय? खरोखर तर मी स्वतःला इतका पुण्यवान समजेल की माझ्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होते सीतामातेची, जे काही देशामध्ये एकमेव मंदिर आहे. भरपूरच्या लोकांना हे माहितीसुद्धा नसेल, एकीकडे सर्व हिंदू समाजाचे डोळे लागलेले श्रीरामाच्या मंदिराकडे आणि सोबतच मां सीतेचं मंदिर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक पुरातन मंदिर आहे, परंतु मूर्तीमध्ये थोडंसं हे झाल्यामुळं नव्याने मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज इथे होते आहे आणि मोठ्या उत्साहात आपण जर पाहत असाल की आजचा उत्सव, लाखो भाविक इथं उतरलेले आहेत मां सीतेचं मंदिर पाहण्याकरिता, तिथं डोकं टेकवण्याकरिता. अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम गेल्या 4 दिवसापासून चालू आहे आणि आज प्राणप्रतिष्ठा मां सीतेची आहे. वनवासादरम्यान मां सीतेच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी आहे, काय आख्यायिका आहे ते सांगा. मां सीता ज्यावेळेस वनवासात आल्या होत्या त्यावेळेस लवकुशांचा जन्मसुद्धा तिथं झालेला आहे. अश्वमेघाचा घोडासुद्धा लवकुशांनी तिथं अडवला, तिथं युद्ध झालं, हे सर्व काही त्या रावेरी या भूमी झालेलं आहे. आणि ही आख्यायिका आहे, त्याचा उल्लेख पुरातन याच्यातसुद्धा आहे आणि मां सीतेची आख्यायिका फार मोठी आहे त्या विभागामध्ये. प्राचीन मंदिर होतं परंतु आता ते जीर्णोद्धार झालेलं आहे, कोणी सगळा पुढाकार घेतला याच्यासाठी आणि मां सीतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेबद्दल कसा सोहळा आज असणार आहे? पुढाकार समस्त गावकऱ्यांनी घेतलेला आहे आणि सर्वत्र मिळून एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे. लाखो भाविक तिथं येणार आहेत. आपण आता पाहतही असाल की किती जोरदार उत्सव हा आज इथं सुरू आहे. शेवटचा प्रश्न माझा, अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, देशभरातला जगातला हिंदू बांधव त्यासाठी वाट पाहत होता, आस्थेचा विषय होता, मां सीतेचं मंदिर आहे विदर्भामध्ये. एक तर विदर्भाला मातृभूमी म्हणून ओळखल्या जाते, छत्रपती शिवरायांची सुद्धा मातृभूमी हीच आहे. शिवाय कौंडण्यपूर आमच्या विदर्भातलंच आहे, जिथं विठ्ठल रुक्माई जे रुक्माईचं माहेरघर हे सुद्धा विदर्भातलं आहे आणि म्हणूनच विदर्भाला मातृभूमी म्हणून ओळखल्या जाते. असं पावन असं आमचं विदर्भ आहे आणि आमचीसुद्धा अशी इच्छा आहे की श्रीराम मंदिर होण्यापूर्वी मां सीताचं इथं बसणं आवश्यक आहे आणि म्हणूनच त्या उल्हासात त्या जोशात आमच्या इथं तो मोठ्या थाटामाटात तो कार्यक्रम सुरू आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजान नोमाटे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.